प्रिय छात्रों, आप सभी को कन्नूर इंग्लिश मीडियम स्कूल नवीं कक्षा के ऑनलाइन क्लासेस में तहे दिल से स्वागत करता हूँ। बच्चों, पिछले अवधि में आप पर्यावरण बचाओ पद्य पाठ के लेखक परशुराम शुक्ला जी का परिचय प्राप्त किए और इस पाठ का पद्य पाठ का आशय को भी समझे। तो इस अवधि में इस पद्य पाठ का सारांश के बारे में समझेंगे। समझने से पहले इस पद्य पाठ में आने वाले कठिन शब्दों का अर्थ के बारे में समझेंगे। मान शब्द का अर्थ है चार, याचना, सुंदी मिट्टी का अर्थ है सुगंधित मिट्टी, जलवायु शब्द का अर्थ है मौसम क्लाइमेट, शोर शब्द का अर्थ है कोलाहल, रोपना शब्द का अर्थ है लगाना, शपथ शब्द का अर्थ है प्रतिज्ञा। तो बच्चों देखिए, इस पद्य पाठ का सारांश इस तरह है। आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ। देखिए लेखक जी कहते हैं, आज समय की मांग यही है, पर्यावरण बचाओ। देखिए आज मनुष्य को ऐसा समय आया है कि पर्यावरण को बचाओ। ಲೇಖಕರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯ ಬಂದು ಒದಗಿದ, ಪರಿಸರವನ್ನು ಉಳಿಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಮಯ ಬಂದು ಒದಗಿದ। ತಬ್ ತಕ್ ಜೀವ ಹೈ ಜಗತ್ ಮೇ ಜಬ್ ತಕ್ ಜಗ್ ಮೇ ಪಾನಿ। ದೇಖಿ ಜಗ್ ಮೇ ಜಬ್ ತಕ್ ಪಾನಿ ರಹತಾ ಹೈ ತಬ್ ತಕ್ ಜೀವ ಜಗತ್ ರಹತಾ ಹೈ। ಕಹತೆ ಹೈ जब तक वायु शुद्ध रहती है, सूंधी मिट्टी रानी। देखिए जब तक हमारा वायु शुद्ध रहती है, तब तक हमारी मिट्टी कैसी रहती है, सुगंधित रहती है, अच्छी रहती है। तब तक मानव का जीव है। देखिए तब तक मानव का जीव है, ये सभी अच्छे रहते हैं तो तभी तक उस समय तक मानव का जीव रहता है इस पर्यावरण में। यह सबको समझाओ, इसलिए इस बात को सबको समझाओ कहकर लेखक जी अपना भावना व्यक्त करते हैं। लेखकरु ई रीतियागि हेळुत्तारे, एल्लिवरेगे ई जगत्तिनल्लि नीरु इरुत्तदेयो अल्लिवरेगे जीव संकुल इरुत्तद, एल्लिवरेगे नम्म गाळियु शुद्धवागिरुत्तदेयो अल्लिवरेगे नम्म मण्णु कूड ಸುಹಾಸನೆ ಸುಗಂಧ ಭರಿತವಾಗಿ ಇರ್ತದ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಒಂದು ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಜೀವ ಇರ್ತದ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸ್ಕೊಡಿ ಅಂಥೇಳಿ ಲೇಖಕರು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ। ಧ್ವನಿ ಮಿಟ್ಟಿ ಜಲವಾಯು ಆದಿ ಜೀವ ಜಗತ್ತಿಗೆ ಮಿತ್ರ ಸಭೆ। ದೇಖಿ जीव जगत के मित्र कौन कौन से हैं, ध्वनि मिट्टी जलवायु आदि। देखिए शब्द मिट्टी जलवायु ये सभी क्या हैं, जीव जगत के मित्र हैं। इनकी रक्षा करना अब कर्तव्य हमारा, इन सब का रक्षा करना हमारा आद्य कर्तव्य है। शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा। देखिए शोर शब्द का अर्थ है कोलाहल, कोलाहल और मिट्टी का संकट दूर कर देंगे हम सब मिलकर कहकर लेखक जी कहते हैं। नोड़ी ये कविते मुखातर लेखकर तम भावन रीत व्यक्तपड़े। ध्वनि मणु जलवायु मुंतादवुगळु जीव जगत्तिन मित्ररु गेळेयरु अंतेळि हेळुत्तारे। ಇವುಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ। ಕೋಲಾಹಲ ಮಣ್ಣಿನ ಒಂದು ಸಂಕಟವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ದೂರ ಮಾಡೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಂಶವನ್ನು ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರಾನಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾರೆ। ಏಕ ವೃಕ್ಷ ಯದಿ ಕಟ್ ಜಾಯ ಜಾಯತೋ ಗ್ಯಾರಹ ವೃಕ್ಷ ಲಗಾವೋ। ದೇಖಿ ಲೇಖಕ ಜೀ ಹಾಂ, ಇಸ್ ಪ್ಯಾರಾ ಮೇ ಇಸ್ ತರ ಆಗ್ರಹ ಕರ ರಹೇ ಹಮೇ, एक वृक्ष यदि कट जाए तो 11 वृक्ष लगाओ। एक पेड़ कट जाता है तो हम उसके बदले में कितने वृक्षों को लगाने के लिए लेखक से आग्रह करते हैं, 11 पेड़ों को लगाने के लिए हमसे आग्रह करते हैं। एक वृक्ष हम
नित्य रोपेंगे, आज शपथ यह खाओ। देखिए शपथ खाने के लिए कहते हैं, आज्ञा करने के लिए, प्रतिज्ञा करने के लिए लेखक जी कहते हैं। क्या प्रतिज्ञा करने के लिए कहते हैं? एक वृक्ष को, एक पेड़ को हम प्रतिनित्य हम रोपेंगे, लगाएंगे। आज समय की मांग यह है पर्यावरण बचाओ। आज समय का यह मांग है कि पर्यावरण बचाओ, ऐसा समय आ चुका है, इसलिए पर्यावरण को बचाओ। नोड़ी लेखकरु मूरनेय ओंदु प्यारानल्लि हेळुत्तारे, ಒಂದು ವೃಕ್ಷ ಕತ್ತರಿಸಿದಾಗ ಅದರ ಬದಲಾಗಿ 11 ಮರಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನೆಡುತ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ತಾವುಗಳು ಮಾಡ್ರಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಸಮಯ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಒದಗಿ ಬಂದದ, ಪರಿಸರವನ್ನು ಉಳಿಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಯ ಬಂದು ಒದಗದ, ಪರಿಸರ ನಾಶ ಆಗ್ಯದ. ಆದ ಕಾರಣ ಒಂದು ವೃಕ್ಷ ಏನಾದರೂ ತಾವುಗಳು ಕತ್ತರಿಸ್ತೀರಿ ಅಂತಂದರೆ ಅದರ ಬದಲಾಗಿ 11 ಮರಗಳನ್ನು ತಾವು ನೆಡಬೇಕು. ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನು ನೆಡುತ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ಮಾಡಿರಿ. ಆವಾಗ ಈ ಪರಿಸರವನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಸಮತೋಲನವನ್ನಾಗಿ ಇಡಬಹುದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾ ಅವರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಸ್ ತರಹ ಲೇಖಕಿ ಪರ್ಯಾವರಣ ಕಾ ಮಹತ್ವ ಕೋ ಸಮಜಾತೆ ಹುಯೆ, ಕಿಸ್ ತರಹ ಪರ್ಯಾವರಣ ಹಮಾರೆ ಜೀವನ ಮೇ ಮಹತ್ವ ಹೈ, ಇಸ್ಕೋ ಹಮ್ ಕಿಸ್ ತರಹ ಅಚ್ಚಾ ರಖನಾ ಚಾಹಿಯೆ, ಇಸ್ ಸಾರಿ ಜಾನಕಾರಿ ಇಸ್ ಪದ ಕೆ ದ್ವಾರಾ ಹಮೇ ಲೇಖಕ ಜಿ ದೇ ರಹೆ ಹೈ. ತೋ ಬಚ್ಚೋ ಆಪ್ ಭಿ ಪರ್ಯಾವರಣ ಕೋ ಬಚಾ ಕೆ ರಖಿಯೆ. ತೋ ಐಸಾ ಆ ಸಮಯ ಆ ಚುಕಾ ಹೈ ಹಮೇ, ಇಸ್ಲಿ ಹಮ್ ಪರ್ಯಾವರಣ ಕೋ ಬಚಾನಾ ಚಾಹಿಯೆ.